दहावी झाली मग आता अकरावी बारावीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे, डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सायंटिस्ट बनायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची। कारण फक्त इथेच गुणवत्ता आहेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे। ॲनिमेटेड ऑडिओ व्हिडिओ 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक, अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा। प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय। मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू। लायब्ररी गर्ल प्रियांका चौधरी, महाराष्ट्रभर 68 वाचनालये उभारणारी आधुनिक लेडी। मूळच्या यवतमाळ उमेरखेडच्या असणाऱ्या प्रियांका चौधरी यांनी शिक्षणासाठी पुणे गाठलं आणि सुरू झाली ती ओपन लायब्ररी मुवमेंटची सुरुवात। पुस्तकांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो, तसेच पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक समस्येवर मात काढण्यासाठी मार्ग सापडतो। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रियांका यांनी शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये या उपक्रमाची सुरुवात केली। आज प्रियांका यांनी महाराष्ट्रभर वाचनालये उभारली आहेत। 12 महिने आणि 24 तास सुरू असलेले ओपन लायब्ररीची पाळेमुळे जनसामान्यांच्या घट्ट झाली आहेत। कर्तृत्ववान महिलांच्या प्रकाश धोत टाकणारे तसे सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा धगधगते अग्निकुंड म्हणजेच आझादी हे पुस्तक देखील त्यांनी लिहिले आहे। या उपक्रमाविषयी काय म्हणतायत प्रियांका चौधरी पाहूयात। तर मी संकेत पाटील, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। एकीकडे वाचनाची चळवळ मंदावताना दिसत आहे, तर दुसरीकडे अशी काही माणसं आहेत की वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आज झटत आहेत। आपल्याबरोबर प्रियांका चौधरी आहेत पुण्याच्या, त्याही याच बाबतीत थोडासा आपला फुलना फुलाची पाकळी म्हणून थोडा आपला कार्यभार उचलत आहेत। त्यांनी आजपर्यंत ओपन बुक अशी 68 वाचनालय सुरू केलेले आहेत। आपण आपल्याजवळचं एखादं पुस्तक वाचून झाल्यानंतर त्या लायब्ररीत ठेवायचं आणि ते दुसऱ्या कोणाच्या तर उपयोगी पडेल असं त्यांची संकल्पना आहे। त्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाच विचारणार आहोत ही संकल्पना काय आहे आणि ही संकल्पना कुठेपर्यंत रुजली जावी अशी त्यांची इच्छा आहे। मला सांगा नेमकं ओपन बुक सिस्टीम काय आहे आणि ती कधीपासून सुरुवात झाली? ओपन बुक लायब्ररी मुवमेंटबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासण्यासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणजे ओपन बुक लायब्ररी मुवमेंट। तर मुळात थॉट काय, वाचून झालेली पुस्तकं बऱ्याचदा काय असतात, आपल्या घरात एकदा वाचून झाल्यावर आपण ती पुन्हा वाचत नाही, ती कुठेतरी अडगळीत पडून असतात, मग अशी पुस्तकं कालांतराने आपण रद्दीमध्ये देतो। तर ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन केलं की वाचून झालेली पुस्तकं घरात अडगळीत ठेवण्यापेक्षा ती तुम्ही आम्हाला दान करा आणि त्या पुस्तकातनं वाचून लोकांनी दान केलेल्या पुस्तकामधनंच आम्ही ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून ग्रंथालय सुरू केले। जवळपास आता 3 वर्षापासून आम्ही काम करतोय, 3 वर्ष झाले, हे 4थं वर्ष सुरू आहे। लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय, कारण की बऱ्याचदा लोकांनाही वाटत होतं की आपण वाचून झालेली पुस्तकं चांगल्या वाचकांपर्यंत जावी, परंतु माध्यमच नसतं। मग आम्ही लोकांना कुठेतरी असे चौकाचौकात ग्रंथालय, म्हणजे आता आज आपण बघतो की जर चौकात ग्रंथालय उभारलं तर तिथे शाळेत जाणारी मुलं असतील किंवा बराचसा क्राऊड तिथे एकत्र येतो, तर कुठेतरी त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी लागू शकते। शहरी भागाचा विचार केला तर शहरी भागामध्ये लोकांना त्यांचं जे काही असेल ऑफिस वगैरे त्यांच्या कामामध्ये खूप बिझी असतात, शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतो आणि नेमकं त्याच दिवशी ग्रंथालयालाही सुट्टी असते, मग कुठेतरी वाचनाचा ओढा त्यांचा कमी होऊ शकतो। मग आपण जर 24 तास आणि 7ही दिवस सुरू असणारी जर ग्रंथालय सुरू केली तर त्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढू शकते, लोकांना वाचनाची गोडी लागू शकते आणि कुठेतरी आजच्या डिजिटल युगामध्ये आपण जे म्हणतोय की अतिरेक चाललेला आहे तो अतिरेकही या माध्यमातून कमी होऊ शकतो।
तीन वर्षात आजपर्यंत किती पुस्तकं तुमच्याकडे आलेली आहेत? आमच्याकडे 3 वर्षामध्ये जवळपास 53,000 पुस्तकं आलेली आहेत. या पुस्तकं या जे लोकांनी दान केलेली आहे ती पुस्तकं आम्ही 68 ग्रंथालय ग्रामीण भागामध्ये सुरू केले. ग्रामीण भागामध्ये आम्ही जे ग्रंथालय सुरू करतो त्याला मुक्त स्वरूप नसतं, ती आम्ही बंदिस्त स्वरूपाची, म्हणजे ज्या भागात ग्रंथालयच नाही मुळात त्या भागात कुठेतरी ग्रंथालय सुरू झालं पाहिजे आणि लोकांना जी पुस्तकं दिली आहे ती टिकली पाहिजे. कारण की एक व्यक्ती घेऊन गेला ग्रामीण भागामध्ये आणि त्यांनी नाही आणून ठेवलं तर पुन्हा ते पुस्तक तिथे येत नाही. पण शहरी भागाचं उलट आहे, शहरी भागामध्ये वाचक खूप असतात, तुलनेनं पुस्तकंही खूप अवेलेबल असतात. तर कुठेतरी मुक्त स्वरूपात जर ग्रंथालय निर्माण झाली तर त्या माध्यमातून लोकांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. लोकांचा काय रिस्पॉन्स आलाय का याबाबत? हां, म्हणजे बऱ्याचदा असं झालंय की एक आजोबा आम्हाला भेटले होते, त्यांनी जवळपास आमच्या चळवळीसाठी 1500 पुस्तकं आणि ती त्यांची अडगळीत पडलेली पुस्तकं होती की त्यांच्या घरामध्ये कुणी वाचकही नव्हता. तर मग ते बोललेत की हा कुठेतरी विचार पुढे न्यायचा असेल तर त्या विचाराला पुढे नेण्यासाठी मला खऱ्या अर्थाने ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून वैचारिक वारसदार मिळाले. माझी पुस्तकं माझ्या घरात वाचक नसल्यामुळे तशीच अडगळीत पडून होती, परंतु कुठेतरी जर ती चांगल्या वाचकापर्यंत गेली तर त्या पुस्तकांना न्याय मिळू शकतो. सांगली जिल्ह्यात असं तुम्ही आज सांगली जिल्ह्यात आहोत तुम्ही आज सांगली जिल्ह्यात असं एखादं ग्रंथालय तुम्ही उभारलाय का किंवा माणूस आहे का उभारायचा? हां, तर सांगली जिल्ह्यामध्ये आमचे प्रयत्न चाललेले आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यात जिल्ह्याचे एक नगरसेवक आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणंही झालेलं आहे. ते खूप उत्सुक होते आणि कुठेतरी त्यांच्या माध्यमातून आम्ही येत्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोठं ग्रंथालय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आजही झालेल्या कार्यक्रमामध्ये इथे जे अनेक साहित्यिक आले होते त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांनाही वाटलं कुठेतरी आपल्या भागामध्ये असं ग्रंथालय असावं. आणि तेही बोललेत की आम्ही पुढाकार घेऊन लोकांकडनं पुस्तकं गोळा करून आपण अशा पद्धतीचं ग्रंथालय सुरू करतो. त्यामुळे जिथेही जातो तिथे लोकांचा यासाठी प्रतिसाद खूप चांगला मिळतो. त्यामुळेच आज लोकांच्या सहकार्यातूनच 68 ग्रंथालय होऊ शकले. नक्कीच की लोकांच्या सहकार्यातून आज 68 ग्रंथालय उभारलेत सांगली जिल्ह्यात. आज सांगली जिल्ह्यात पहिलं ग्रंथालय याच धर्तीवर तयार होते, अजूनही त्याच धर्तीवर ग्रंथालय पुढे तयार व्हावीत यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.